सासू मग बघा ना, एंगेजमेंट आउटफिट मध्ये मी किती प्रिटी दिसते. मी ना माझ्या वेडिंग आउटफिट मध्ये अजून प्रिटी दिसणार आहे हे बघा. शून्य शून्य झिरो झिरो किंमत आहे माझी या घरात. दामिनी हळू, एवढा आवाज वाढवायला काय झालं तुला? नाही, आज ना माझा आवाज वाढणार आहे कारण माझ्याकडे प्रॉपर रिझन आहे त्यासाठी. तुम्ही ना तुम्ही आज सगळ्यांनी गप्प बसायचं आणि मी जे बोलेन ना ते सगळं शांतपणे ऐकायचं. दामिनी हळू सावकाश, काय बोलतेस तू, भानावर आहेस ना? हो, आत्ता आली आहे मी, आजपर्यंत नव्हते भानावर. मला मला माहिती आहे मी मूर्ख आहे, आहे मी मूर्ख. मला ना तुमच्या सगळ्यांनी एवढी अक्कल नाही आहे. मी 100 चुका करते पण मी या किर्लोस्कर घराण्याची सून आहे हे तुम्ही कुणी विसरू नका. मग माझ्यापेक्षा जास्त मान या घरातल्या नोकराच्या मुलीला का मिळतो? दामिनी, जे काही बोलायचंय ते स्पष्टपणे थोडक्यात सांग. नाही वहिनी, मी ना आज जे काही बोलणार आहे ते अगदी स्पष्ट बोलणार आहे. तुम्हाला फार अभिमान आहे ना किर्लोस्करांच्या प्रतिष्ठेचा, सन्मानाचा आणि आणि नियमांचा, शिस्तीचा. कुठे आहे ती शिस्त? कुठे आहेत ते नियम? तुमच्या मागे या बंगल्यात काय घडतंय तुम्हाला माहिती आहे का? तुमच्यापासून काहीतरी खूप महत्वाचं लपवलं जात आहे हे तुम्हाला माहिती आहे? हे तुमचे शिस्त आणि नियम ना सगळे गेलेत, पाण्यात गेलेत. मला काहीच माहिती नाहीये. आणि त्याची सुरुवात झालीय त्या ड्रायव्हर पासून आणि त्याच्या घरापासून. मारुती दादा? हो, तो तुमचा मारुती आणि त्याची ती गावाकडून आलेली कार्टी पारू. त्या दोघांनी मिळून तुमच्यापासून, तुमच्या सगळ्यांपासून खूप खूप महत्वाचं काहीतरी लपवलंय. एक मिनिट दामिनी जरा शांत हो. मुळात पारू असं काही करणार नाही. घ्या, म्हणजे तुम्हाला त्या नोकराच्या मुलीवर विश्वास आहे पण या घरातल्या सुनेवर नाहीये ना? नाही, असूच नाही. तुमचा नाहीये ना माझ्यावर विश्वास? तुम्ही एक काम करा ना, तुमच्या विश्वासाची ती सावित्री आहे ना तिला बोलवा आताच्या इथे. सावित्री इकडे ये. काय गए सावित्री? तू अहिल्या देवी किर्लोस्करांपासून, म्हणजे तुझ्या लाडक्या अहिल्या मॅडम पासून काय लपवून ठेवलंय तुम्ही ते सांग. बोल ना. नाही, ही नाही बोलणार कारण हे सगळे एकमेकांना सामील आहेत. मी तुम्हाला सांगते की मला सांगा, काल दिशा त्या स्विमिंग पूल मध्ये पडली ती कुणामुळे पडली? तुम्ही माझ्यावर एकदा विश्वास ठेवा, हे सगळे मिळून तुमच्यापासून काहीतरी महत्वाचं लपवतात. दामिनी, उगाच विषय वाढवू नकोस आणि तूच सांग काय लपवून ठेवलंय ते. त्यापेक्षा तुम्ही त्या मूर्ख मारुतीला आणि त्या गावढळ पारूला इथे बोलवा आणि जाब विचारा ना. सावित्री बोलवते मॅडम. दादा, घरी दामिनी काकूने सॉलिड राडा केला असणार. आदित्य सर, देवी आईंना वैजू बद्दल हे अशा पद्धतीने कळायला नको होत. हो, पण आपण वैजू बद्दल आईशी बोलणार होतोच ना, तेवढं दामिनी काकूने हे सगळं केलं. कळतच नाहीये दामिनी काकू. दामिनी मॅडम खूप चिडलेत. अहिल्या मॅडमनी मारुती दादा तुम्हाला आणि पारूला लगेच बोलवलंय. अरे बापरे, देवा, म्हणजे संपलं सगळं म्हणायचं. आता देवी आई वैजूला हकलून देणार वय? नाही नाही, असं काही नाही होणार. थांब, बघू आपण. मामा, मला असं वाटतंय आपण आधी जाऊन बघितलं पाहिजे की काय झालंय ते.
हो पर हे बघा मला मान्य आहे आईला खोटं अजिबात खपत नाही पण आई अविचारी नाही आहे ती दोन्ही बाजूंचा विचार करणारी ऍटलीस्ट आपण तिथे जाऊन आपली बाजू तरी मांडू शकतो मूर्ख पण आज तर हाईट केली हिने काय बॅटिंग करते मगसपासून हिने त्या स्टुपिड पारूला एकदम टाइम वर एक्सपोज केलं काय चाललंय हे आई मी सांगतो काय झालं ते तुला विचारलंय तिला विचारलंय ना ती सांगेल बोल ग बोल देवी आई आधीच मी तुम्हाला ही गोष्ट सांगायला पाहिजे होती जेव्हा मी अनगणी गावावरनं इथं आलो तेव्हा वैजू बी आमच्या सोबत आली होती हिचा आधी निकाल लावा निकाल आणि काय लावायचा मॅडम ना सगळं कसं शिस्तबद्ध नियमात आणि मॅनर्स मध्ये लागतं आणि तुमच्या परवानगी शिवाय आणि हीच गोष्ट वहिनी मला आवडली नाही म्हणून मी तेव्हाच या बकरीला बंगल्याच्या बाहेर सोडून आले होते आणि मग मी तिला बंगल्यात परत घेऊन आलो कारण ती मैत्रीण झाली आहे माझी आणि तिचा कोणाला काहीच त्रास नाहीये इनफॅक्ट तेवढ्या मोठ्या किर्लोस्करांच्या बंगल्यात एका छोट्याशा बकरीचा काय प्रॉब्लेम असणार आहे एक मिनिट हा प्रीतम प्रॉब्लेम बकरीचा नाहीये प्रॉब्लेम अहिल्यादेवी किर्लोस्करांच्या नियमांचा आहे आणि त्या नियमाला अनुसरूनच मी या बकरीला त्या बंगल्याच्या बाहेर सोडून आले होते पण वहिनी प्रीतम इथे परत घेऊन आला त्या बकरीला मला सांगा वहिनी काल दिशाला पायाला चाटली ती बकरी आणि तिचा तोल जाऊन ती स्विमिंग पूल मध्ये पडली मला सांगा तिचं काही बरं वाईट झालं असतं तर कोण जबाबदार होतं याला तुला जर माहिती होतं की ती बकरी इकडे आहे तर तू मला काय येऊन सांगितलं नाहीस शांत का राहिलीस बहिणी मी सांगणार होते मी पण हा म्हटलं एवढी क्षुल्लक गोष्ट आहे तुमच्यापर्यंत कशाला आणायची मग आणि आणि मी सांगते तुम्हाला ती बकरी आहे ना ती मी सोडून आले होते पण काल जशी त्या दिशाला पायाला चाटली ना तशी माझ्या डोक्यात गेली ती मग मी डायरेक्ट घेऊन त्या मटणवाल्याला नेऊन देऊन आले मी सांगते वहिनी तुम्हाला ना यांनी फसवलंय तुमच्यापासून ना लपवली आहे मोठी गोष्ट खोटं बोलली ही मुलगी तुमच्या बरोबर देवी आई खरंच आज आम्ही तुम्हाला वैजू बद्दल समद खरं सांगणार होतो अहो तर तुम्ही आदित्य सरांना विचारा ना माझं चुकलं म्हणजे इथं यायच्या आधी मला माहीत नव्हतं की वैजू इथं चालणार नाही जर का माहीत असत ना तर मी वैजूला इथं येऊच दिलं नसतं तिथं गावाकडेच काहीतरी सोय करून आले असते मी तिची माझं खरंच चुकलं म्हणजे तुमच्याशी खोटं बोलायचं की मग तुम्हाला फसवायचा अजिबात उद्देश नव्हता माझा मला माफ करा मला ना फक्त वैजूला वाचवायचं होतं
दामिनी मॅडमनी वैजूला रस्त्यावर सोडलं ना तेव्हा तिला कुत्र्यांनी खाल्लं असतं तर मला खरंच वैजूची काळजी वाटत होती. देवी वैजू लहान असल्यापासून ते जन्मल्यापासून ती माझ्या बरोबर आहे. माझी मैत्रीण आहे होती. मी असं कस तिला एकटीला वाऱ्यावर सोडणार. मला ना मला तुमची भीती वाटत होती ना म्हणून मी लपवलं. घ्या बहिणी, कबूल केलं या मुलीनी कि तिने तुम्हाला फसवलंय. फसवलंय ना आता. आणि काय गए पारू, तू वहिनींना देवी आई म्हणतेस ना, मग वहिनींपासून इतकी महत्वाची गोष्ट लपवताना तुला लाज नाही का ग वाटली? नाही वाटली? मी तर म्हणते ना वहिनी, हिनी चूक नाही, हिनी पाप केलंय आणि या पापाची शिक्षा हिला झालीच पाहिजे. हिने फसवलंय तुम्हाला. आणि किर्लोस्करांचा नियम, अहिल्यादेवी किर्लोस्करांचा नियम मोडलाय हिनी वहिनी. कसला नियम? नियम कसला नियम? हा नियम कि बंगल्यात बकरी नाही पाळायची, हा नियम मोडलाय हिने. मी हा नियम कधी केला कि घरात बकरी चालणार नाही म्हणून? दामिनी, अहिल्याला का बकरी चालणार नाही घरात? अरे मुकाजीव येतो, कधीही कोणालाही त्रास दिलेला नाही त्यांनी. तू कधी ऐकलंस मी हा नियम बनवलेला? आणि ही बकरी आपल्या घरात आहे हे मला खूप आधीपासून माहिती होत. आपले सिक्युरिटी गार्ड सतीश माने यांच्याकडे कुत्रा आहे. आपल्या स्टोर डिपार्टमेंट मधली सीमा तिने मांजर पाळलंय. आपल्या घरात काय चालू असत याच्याकडे माझं व्यवस्थित लक्ष असत. मग एक बकरी माझ्या नजरेतून सुटेल असं कसं वाटलं तुला? आणि माझ्या नावावर काहीही नियम तयार करू नकोस. बहिणी, एकतर तू पारूला न विचारता तिची बकरी घेऊन रस्त्यावर सोडलीस, तिची बकरी चोरलीस आणि मटणवाल्याला देऊन टाकलीस. एका निष्पाप जीवासोबत हा असा इतका क्रूर खेळ खेळताना तुला जराही लाज नाही वाटली दामिनी? माझ्या नियमांवर काहीही चुकीचं चाललेलं मी खपवून घेणार नाही. आणि तू नुसती चूक नाही केलीयस दामिनी, गुन्हा केलायस, त्यामुळे याची शिक्षा तर तुला मिळणारच. वहिनी, आणि कारण काहीही असलं तरी पारूने सुद्धा हे माझ्यापासून लपवून ठेवलं, त्यामुळे तिलाही शिक्षा मिळणार. आजपासून पुढचे 8 दिवस पारू या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. आणि दामिनी, आजपासून पुढचे 8 दिवस तू पारूची सगळी कामं करशील. काय? सावित्री, दामिनी सगळी कामं व्यवस्थित करते की नाही हे बघण्याची जबाबदारी तुझी. मला कळवत राहा. जी मॅडम. बहिणी, मला ही शिक्षा अजिबात मान्य नाहीये. हा ही पारू या घरातली नोकर आहे आणि मी या घरची सून आहे.
दामिनी, तू आजपर्यंत केलेल्या चुकांच्या तुलनेत ही शिक्षा खूप छोटी आहे. नाही 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 नाही, मला ही चूक, मला ही शिक्षा मान्यच नाहीये. हा, त्या घरातल्या फरशीवर मी अनवाणी चालत सुद्धा नाही. त्या घराची फरशी मी पुसायची, या दामिनी किर्लोस्करनी या घरातली फरशी पुसायची, शक्यच नाही. त्यापेक्षा ना मी हे घर सोडून जाते. चला. हॅलो, चूक तू केलीस, शिक्षा तुला झाली. हे बघ, तुला शिक्षा भोगायची असेल तर शिक्षा भोग, किंवा घर सोडून जायचं असेल तर घर सोडून जा, मी येणार नाहीये. मला ना तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. मरा. वेनी, न्याल. ओ गॉड, व्हॉट द हेल इज गोइंग ऑन? हे अचानक सगळं असं उलटच कसं काय झालं? ग, काय करतेस तू? हे मी आहे ना, मी आहे मदत करायला. आणि हे काय, तू खरंच पॅकिंग करतेस? तुम्ही एक शब्द बोलू नका माझ्याशी. स्वतःच्या बायकोचा अपमान एका नवऱ्या समोर होतोय. नवरा मसूर गिळून का? का मूग असत ते? मग मग नाही, मूग. कधीतरी एक नवरा म्हणून बायकोच्या पाठी उभे राहा. याआधी कधीच उभा राहिलो नाही का? प्रत्येक वेळी तुझ्या चुकांवर पांघरून घालत आलोय, प्रत्येक वेळी तुला समजावत आलोय. पण तू आहेस. हो आहे, मी आहे. मी ना मी प्रचंड स्वाभिमानी आहे. तुम्हाला माहिती नाही अजून. तुम्ही आता बघा मी काय करते. मी या घरात एक क्षण सुद्धा थांबणार नाही, आणि मला ती मोलकरणीची कामं करायचीच नाही आहेत. तुम्ही बघाच. हे काय म्हणजे, तुझ्या साड्या दागिन्यांपर्यंत ठीक होत, ते तुझेच आहेत, पण घरातल्या मौल्यवान वस्तू? अरे वा, काय काकी झाली पॅकिंग? चला, म्हणजे तू कन्फर्म जाणार असं दिसतंय ना. बरं काका, माझं मेन काम तुझ्याकडे. अरे बोल ना. म्हणजे काय, आता काकी तर निघून जाणार आहे ना, मग आता ह्या रूम मध्ये तू एकटा असणार. आणि माझ्या रूमचा प्रॉब्लेम असा झालाय की मला तिकडे ते जिम सेक्शन टाकायचं आहे. तुझी रूम जरा कंपॅरेटिव्हली मोठी आहे, सो आपण रूम स्विच करूया का? नाही. अरे काहीच हरकत नाही, तुझ्यासाठी काय पण. अरे थँक्यू सो मच. एक मिनिट. हा वहिनी, हा ठीक आहे, आलो. तू आवर. मी काय हेल्प करू? मी समर्थ आहे. ओके. माझा निर्णय सांगून झालाय. आजपासून पुढचे 8 दिवस पारू या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. पण ही बकरी तुमच्या सोबतच राहील. तू येऊ शकतेस. मारुती थांब, मला महत्वाचं बोलायचं आहे. मला तुझ्याशी एका वेगळ्या विषयावर बोलायचंय. माफ करा मॅडम, तुमच्यापासनं काही लपत नाही ते विसरलोच होतो मी. माफ करा, आता तुम्ही द्याल तो आदेश.
मारुती, जे झालं ते झालं, तो विषय संपला, आता पुढे जाऊया. मारुती, तू पारूला इकडे घेऊन आलास तिचं लग्न करण्यासाठी. तुझ्या कुवतीनुसार तू एक मुलगा बघितलास आणि दुर्दैवाने तो वाईट निघाला. पण आम्ही पारूची जबाबदारी घेऊन एक मुलगा बघितलाय तिच्यासाठी.